नमस्कार, भार्गवीज कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जेव्हा आपण गर्दीतून वेगळे चालण्याचा निर्णय घेतो आणि काहीतरी वेगळं करण्याची हिंमत दाखवतो, त्यावेळी आपल्याला आपल्या रस्त्यावर एकटे चालत असताना येणाऱ्या अडथळ्यांना एकट्याला सामोरे जाणे खरंच खूप कठीण असतं. ही गोष्ट आत्ताच्या मॉडर्न जमान्याची नसून फार पूर्वीची 1960 आहे, ज्यावेळी मुली लांब केस आणि वेणीमध्येच दिसायच्या, तिथे ही मुलगी बॉब कटमध्ये फिरायची. आपण काय आहोत हे आपल्याला माहीत आहे ना, मग लोक काय म्हणतील याचा एकदाही विचार न करता ही मुलगी पुढे वुमन एम्पॉवरमेंटची मिसाल बनली, ज्यांचं नाव आहे सुधा मूर्ती. त्या काळी इंजिनिअरिंग फक्त मुलांसाठीच मानलं जायचं, पण त्यांना हे कुठं मान्य होतं. त्यांच्या आधी त्या कॉलेजमध्ये एकही मुलगी नव्हती. त्यांना त्या कॉलेजला ॲडमिशन तर मिळाले, परंतु मुलांना बोलण्यास सक्त मनाई आणि साडीतच कॉलेजला येण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. दररोज सकाळी आणि लंच ब्रेकच्या नंतर त्यांच्या अंगावर कधी शाई फेकली जायची तर कधी कागदी विमान त्यांच्यावर भिरकवले जायचे. परंतु त्यांनी हार मानली नाही. माणूसच अशी प्रजाती आहे ज्याला आपले दुश्मन आणि दोस्त दोन्हींची सर्व काही माहिती असते. त्या मुलीला म्हणजेच सुधाजींना परेशान करणाऱ्या त्या क्लासमधील मुलांनाही माहीत व्हायचं की एक्झाम रिझल्टच्या आधीच या मुलीला किती मार्क्स मिळणार आहेत. आणि सुधाजींचं नाव त्या लिस्टमध्ये सर्वात वरती राहायचं. त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी टेल्कोमध्ये जॉबसाठी अप्लाय केलं होतं, परंतु टेल्कोने आपल्या प्लेसमेंट फॉर्मवरती स्पष्ट लिहिलं होतं की वुमन्स कॅन्डिडेट्सला अप्लाय करायची गरज नाही आहे. आजच्या जमान्यात तर फेसबुक आणि ट्विटरवर याचा चांगलाच पाठपुरावा करण्यात आला असता. माहिती आहे का सुधाजींनी त्यावेळी प्लेसमेंट फॉर्म पाहून काय केले असेल? त्यांनी चक्क GRD टाटा यांना पत्र लिहिलं आणि त्यात लिहिलं की तुम्ही तर खूप भविष्याचा विचार करणारे आहात, मग तुम्ही कसं काय मुलगा आणि मुलगी यांमध्ये अंतर ठेवू शकता? तुमच्या इथे मुलेच का अप्लाय करू शकतात, मुली का नाही? यानंतर त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं आणि त्यांच्या इंटेलिजन्समुळे त्यांना हायरही करण्यात आलं. टाटा मोटर्समध्ये पहिली महिला इंजिनियर म्हणून त्या नियुक्तही झाल्या. नंतर त्यांचं लग्न झालं आणि एक वेळ अशी आली की त्यांचे पती नारायण मूर्ती यांनी सुधाजींना आपला स्वतःचा बिझनेस मला सुरू करायचा आहे असे सांगितले. त्यांच्या स्वतःच्या काही बिझनेस आयडिया आहेत ज्यांच्यावर ते काम करू इच्छित आहेत, परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत असे ते म्हणाले. आणि नंतर सुधाजींनी त्यांच्या सेविंगमधील 10,000 रुपये देत त्यांच्या पतीला म्हणाल्या, तुमच्याकडे 3 वर्षाचा कालावधी आहे, तुम्ही तुमच्या आयडियाजवर काम करा, घरची जिम्मेदारी मी सांभाळेल, परंतु यात तुम्हाला सक्सेस नाही मिळाला तर तुम्हाला परत जॉब जॉईन करावा लागेल. त्यानंतर त्यांच्या पतीने घरालाच ऑफिस बनवलं आणि त्यांच्या सोबतचेही काम करू लागले. त्याच दरम्यान सुधाजी वालचन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीसोबत सिनियर सिस्टीम ॲनालायसिसचे काम करू लागल्या, जेणेकरून त्या घरची जिम्मेदारी घेऊ शकतील. त्या घरातील आणि बाहेरील जिम्मेदारी स्वतः खूप छान घेऊ लागल्या. हळूहळू त्यांच्या पतीचा बिझनेस चांगला चालू लागला. त्यांच्या पतीची आयडिया काय असेल तर इन्फोसिस. इन्फोसिसची सुरुवात करणारी नारायण मूर्ती, ज्यांची पत्नी सुधा मूर्ती. जेव्हा सुधाजी टेल्कोला सोडून आपल्या पतीसोबत काम करू लागल्या, तेव्हा GRD टाटा त्यांना म्हणाले होते की तुम्ही जेव्हा एवढा पैसा कमवताय की तुमच्या आर्थिक गरजा भागतात आणि तरीही खूप सारे पैसे तुमच्याकडे शिल्लक राहतात, तर तो पैसा समाजाला लावावा, कारण या समाजामुळे तुम्हाला सक्सेस आणि तुम्हाला एवढी प्रगती मिळालेली असते. 1997 त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या ट्रस्टीजपैकी एक होत्या. आज त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत, परंतु त्यांचे जीवन तेवढ्या साधेपणाने आणि सुंदर जगतात आणि आपलं काम करतात. त्यांना 2006 पद्मश्री आणि 2023
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात देखील आला आहे. त्यांनी लोकांसाठी खूप कामं केली आहेत. हॉस्पिटल्स, स्कूल्स, अनाथालय, लायब्ररीज, टॉयलेट्स यांची सोय केली आहे. वुमन एम्पॉवरमेंट, पब्लिक हायजीन, आर्ट अँड कल्चर, एज्युकेशन आणि हेल्थ केअरमध्येही आपले योगदान दिले आहे. तुम्हाला माहीत आहे का की सुधाजी बेस्ट सेलिंग रायटर ही आहेत. त्यांनी 1.5 बिलियनपेक्षा जास्त बुक्स विकले आहेत. चिल्ड्रन बुक, शॉर्ट स्टोरीज, टेक्निकल बुक्स, 24 नॉवेल्स, नोटिफिकेशन बुक्स पण सामील आहेत. स्वतंत्र व्यवसायाचे वेड आपल्या डोक्यात घेतलेल्या आपल्या नवऱ्याला 10,000 रुपयांचे पहिले भांडवल देणाऱ्या आणि एक ख्यातनाम लेखिका, अपरंपार संपत्तीचा तीळ मात्र परिणाम होऊ न देणाऱ्या, मध्यमवर्गीय मूल्य जपणारी एक स्नेहशील स्त्री म्हणायला हरकत नाही. त्यांच्या आयुष्यातले हे महत्त्वाचे टप्पे मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न. काही मोठं व्हायचं असेल, नाव कमवायचं असेल, तर अशा व्यक्तीपासून काही शिका ज्याने स्वतः संघर्ष केला असेल, जसं की सुधाजी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.